तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते, माझी बचत माझा फायदा, अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव बँक। मुरुड तालुक्यात मासेमारीसाठी गेलेली नौका समुद्रात बुडाल्याची घटना घडली, तर यामधील 7 मच्छीमार सुखरूप परतले असून नौका समुद्रात बुडाल्याने मालक दिगंबर नारायण चव्हाण यांचं मोठं नुकसान झालंय। मुरुड तालुक्यातील राजपुरी कोलीवाड्यातील दिगंबर चव्हाण यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे। त्यांची रोहिदास नौका नावाची जहाज असून ही नौका घेऊन 6 खलाशी आणि 1 नाकवा असे एकूण 7 जण मासेमारीसाठी रोजच्या प्रमाणे समुद्रात गेले होते। दरम्यान नांदिवली दीपस्तंभ मनेरी येथे खोल समुद्रात मासेमारी करत असताना बोटीच्या पंख्यांच्या मध्ये खडक लागल्याने बोटीत पाणी शिरले, त्यामुळे बोटीचा ताबा सुटला असल्याने नाकवा दिगंबर चव्हाण यांनी खलाशांसह पाण्यात उडी मारली। मात्र पाण्यात उडी मारण्यापूर्वी चव्हाण यांनी दिलीप आगरकर यांना माहिती दिली होती। माहिती मिळताच दिलीप आगरकर यांनी आपली बोट त्या दिशेने वळवली, परंतु तोपर्यंत रोहिदास बोट बुडू लागल्याने बोटीवर असणारे नाकवा यांच्यासह 6 खलाशांनी समुद्रात उड्या घेतल्या होत्या। दिलीप आगरकर यांनी आपल्या बोटीचा स्पीड वाढवत नाकवासह 6 खलाशांना पाण्याच्या बाहेर सुखरूप काढण्यात यश आले, परंतु 6 खलाशांपैकी लहू पद्मा वासकर यांच्या नाकातोंडात पाणी शिरल्याने त्यांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यांची तब्येत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष विजय गिदी, प्रसाद आंबटकर आणि प्रलय आंबटकर यांनी दिली। दिगंबर चव्हाण यांची नौका 4 सिलेंडरची होती। यावेळी नाकवा दिगंबर चव्हाण यांच्यासह नारायण चव्हाण, मयुरेश चव्हाण, लहू मालिम, सोमनाथ चव्हाण, लहू वासकर तसेच प्रदीप वासकर हे त्यांचे 6 सहकारी खलाशी उपस्थित होते। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चव्हाण यांचं मोठं नुकसान झालंय। गणेश पवार सह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, मुरुड। अब अपना खुद का घर पाइए सिर्फ 0 डाउन पेमेंट पर, साथ में 6 महीने तक कोई ईएमआई नहीं भरना है। है ना कमाल का ऑफर? तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 7219717701। तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी। तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी। संपर्क क्रमांक 9355154154। मॅक्स लाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे। हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। ही एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे
7517005. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.